नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे अप्रतिम रेसिपींमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत पुण्याची फेमस मिसळ. त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. मी टोप्यात सर्वप्रथम मी टोप्यात तेल घेतले आहे, त्यात तेजपत्ता टाकलेला आहे. त्यात आपण आपले आता खडे मसाले टाकूया. जसे काही टाकले लवंग, मिरी, दालचिनी आणि थोडे चक्रेफळी. ते टाकल्यानंतर आपण आपले मसालेच टाकूया, जसे की हळद, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला. ते चांगले परतून घेऊया. परतल्यानंतर आपण आपलं वाटण टाकूया. वाटण्यासाठी मी घेतले टमॅटो, कांदा, लाल मिरची, लाल हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण यांना भाजून मी याची पेस्ट बनवलेली आहे. मस्त फ्राय करून घेऊया. मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. त्याला मस्त शिजले की मस्त चव लागेल. बघा, तर आपल्या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मस्त. तर त्यात आपण आपल्या मटकी टाकायची. तर मटकी मी कुकरला शिजून घेतलेली आहे. ते शिजत असताना मी मीठ आणि हळद टाकून त्याला शिजून घेतलेलं आहे. आता त्यांना मस्त एकजीव करून घेऊया. त्यात आपण आपल्याला जितकं पाणी लागेल तितकं पाणी तुम्ही ॲड करू शकता. छान त्यात चवीनुसार सगळ्यांनी मीठ टाका. ज्यांना जितकं मीठ लागेल तितकं. पाहू शकता की आपली मिसळ आता मस्त तेल सुटायला तयार झाली. तरी यायला सुरुवात झालेली आहे. तर पहा किती मस्त तरी यायला सुरुवात झालेली आहे. अरे वा वा वा, किती छान मस्त. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.